जर त्यांना गुलाल उधळायचा असेल तर त्यांनी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावा, एक मराठा लाख मराठा म्हणू नये, आणि जर एक लाख मराठा लाख मराठा म्हणायचा असेल तर त्यांनी ओबीसीमध्ये घुसमट करू नये. आणि आमच्यात परत तुमचं आरक्षणाचं काय कारण आहे घेण्याचं की आमच्या ताटातलं तुम्ही खरंच वाढू नाही मराठा हे तर काय आमच्या ताटातलं वाढूच नाही तुम्ही. आम्ही रोज रानाने फिरणारी माणसं आहेत. त्याच्या निकाशाचा खोटा उपलब्ध त्याचाच खोटा उपटून टाकू आम्ही आता. सरकार त्यांना फक्त आधी लावायचं काम केलं सरकारने, त्यांना सरकार सुद्धा आरक्षण देणार नाही. आज आमच्या जर सगळ्या सवलती घालवल्या तर आम्ही रस्त्यावर येऊ. आज आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही सर्व ओबीसी समाज मोठ्या संख्येने चालू. आज मुंडे साहेबांनंतर जर एक आवाज जर असेल तर छगन भुजबळ साहेबांचा असेल. मराठा समाजाने खऱ्या अर्थाने आरक्षण मागूच नाही का मागू नाही. तुमचं कारखाना आहे, तुमचं बंगलं आहे, तुमचं काय असेल ती आपल्या महाराष्ट्रात सगळं त्यांचंच आहे. आमच्या ग बकरी आहे, आम्ही रोज घेऊन एका रानाने फिरतो. आमची मुलं बाळ काय करणार. आणि आमच्यात परत तुमचं आरक्षणाचं काय कारण आहे घेण्याचं की आमच्या ताटातलं तुम्ही खरंच वाढू नाही मराठा हे तर काय आमच्या ताटातलं वाढूच नाही तुम्ही. आम्ही रोज रानाने फिरणारी माणसं आहेत. वाघाशी जून खेळतोय, जंगलाची जून खेळतोय, तो आम्ही संध्याकाळी दोन घास खातोय असं काय करतोय आम्ही. आणि आमच्या आरक्षण त्यांनी नाही दाखला. त्याच्या निकाशाचा खोटा उपलब्ध त्याचाच खोटा उपटून टाकू आम्ही आता. सरकार त्यांना फक्त आधी लावायचं काम केलं सरकारने, त्यांना सरकार सुद्धा आरक्षण देणार नाही. मनात एकच फक्त भावना, ओबीसी ची भावना, ओबीसी मधून आरक्षण कसं द्यायचं हे त्यांनी ठरवलंय. तर याच्यासाठी आमचा किती विरोध आहे हा ह्या अपंग व्यक्तीपासून सुद्धा कळतोय की आपला ओबीसी किती एकता आहे हे एकदा दाखवून द्यायचं आहे. माझा एकच धर्म आहे ओबीसी, जे आपल्यात येते ते आपल्यात येऊ नये. आमची एवढीच भावना आहे. आपल्या ताटातली आमच्या ताटातली भाकर त्यांनी खाऊ नये, त्यांनी खावा अशी आमची विनंती. बाकी काय नाही, त्यांना बी आरक्षण भेटा पण त्यांनी स्वतंत्र आरक्षण मागा एवढंच जरंग पाटलं आमचं म्हणणं आहे. आता आपल्या ह्या ओबीसी समाजामध्ये जवळपास 374 का किती जाती, 350 पुढे जाती येतात बरोबर. सगळे वेगवेगळ्या धर्मातले येतात, त्याच्यामध्ये कित्येक लोक गरीब मागासवर्गीय ऍक्च्युली आहेत. त्यांची परिस्थिती नाही आहे यायची. 200 रुपये रोजाने कामाला जाणारे व्यक्ती 200 रुपये खर्च करून यायला थोडं महाग पडत आहे. तरी आमच्या खेडकर साहेबांनी 100 गाडी मराठवाड्यामधून आलेली आहे, 100 गाडी मराठवाड्यामधून, 100 गाडी पाथर्डीमधून, जवळपास 50 गाडी आलेली आमची, 50 गाडी टोटल. त्याच्यामध्ये हे फक्त माग का येत नाहीत याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये भाजीपाला विकणारे आहेत, लोहार, चांभार, सुतार, हे कारपेंटर, सुतार जो आपला आता दररोजचा कारभार 200 रुपयाची रोजंदारी त्याला मिळते, त्याच्यातून येणं त्याला भाग पडत नाही आहे. पण याच्यासाठी हा समाज थोडासा असा गर्दीच्या ठिकाणी वाटतो की कमी आहे, पण आज या दृष्टिकोनात दिसून येत आहे की सगळ्यापेक्षा जास्त समाज अजून सभेला उभा राहील. घाबरत नाही, घाबरत नाही. समाज गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण आहे, समाज गरीब आहे म्हणून त्याला आरक्षण आहे. आणि ह्याच आरक्षणातून जर त्यांचं ताटातली भाकर ओढून घेण्याचा प्रयत्न केला तर तो आम्ही कधी घेऊ देणार नाही. त्यांना एकच कळून येत की अजून तुम्ही ओबीसी बांधवांनो जागे व्हा. तुम्ही छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी उभा राहा खंबीरपणे, एवढीच माझी विनंती. लोहार, सुतार, चांभार, कुंभार, धनगर, माळी, साळी, कुळी यांची लोकांना, या पोरांना तर कपडा सुद्धा ही मिळत नाही. कपडा मग ह्यांची मुलं उघड्या पडलीत का नाही पडली. मग जर जरंगे पाटलांच्या म्हणण्यानुसार जर आमच्या ओबीसी बहुजन समाजामध्ये त्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांना पाटील की देशमुख की हवी आहे. मग ह्या लोकांना 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला असताही त्यांना साधा ग्रामपंचायत सदस्य होता आलं नाही, स्वसाठीला निवडून जाता आलं नाही. मग ह्या लोकांना लेकरबाळ आहेत का नाही हा माझा पहिला सवाल जरंगे पाटलांना आहे. जर त्यांना क्षेत्रीय मराठा म्हणून त्यांची लेकरबाळ जर उघड्यावर पडत असतील तर ह्या बहुजन समाजामध्ये जे कोण लोक 18 पगड जातीमध्ये आहेत यांची लेकरबाळ उघड्या पडले आहेत का नाही हे त्यांनी विचार करावा. आणि त्यांना 288 आमदारापैकी जवळजवळ 80% त्यांचे आमदार असून त्या आमदारांना सुद्धा कळतंय की आपण करतो ते चुकीचं आहे आणि भुजबळ साहेबांना आपण टार्गेट करतोय.
एखादा कुणीतरी उठतो आणि भुजबळ साहेबाबद्दल काहीतरी गरळ बघतो त्याला म्हणा ओबीसी जनगणना कर, उपन किती आहेत आणि ओबीसी किती आहेत हे तुला समजल मग तू भुजबळ साहेबाबरोबर काय गरळ वाकायची तुला समजल म्हणाव, हे 2024 ओबीसी दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आता त्यांना सरकारने ज्या सरकारने त्यांना आदेश काढला आहे तो अजून अंमलबजावणी झालेली नाही। जर त्यांना गुलाल उधळायचा असेल तर त्यांनी 1,00,000 ओबीसी म्हणावा, 1,00,000 मराठा म्हणू नये, आणि जर 1,00,000 मराठा म्हणायचा असेल तर त्यांनी ओबीसीमध्ये घुसमट करू नये। त्यांनी एकेरी भाषा केली त्याच्यावरती आमचं असं म्हणणं आहे की त्यांचे सत्तेधारी सगळे मक्तेदारी त्यांचे आहे, आमचं सत्तेमध्ये काही चालत नाही ओबीसींचं। जन्मताने आम्ही भरपूर आहोत पण सत्तेने आम्ही कमी आहोत हे आम्हाला माहिती आहे, म्हणून आमचं सत्तेमध्ये काही चालत नाही म्हणून ते एकेरी भाषा वापरतात। त्यांना सत्तेपुढे शहाणपणा कुणाचा चालत नाही, पण 2024 सत्ता शहाणपणा शिकवून देऊ हे आमचे निश्चित आहे। मला एक सांगायचं आहे की आमच्या पाटासमध्ये ह्या ओबीसीच्या आणि जनगणनेमध्ये जी कोणी माहिती दिली त्या माहितीमध्ये असं एक आढळून येतं की ज्यांना बंगले वाडा घरदार जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार आहेत ते सुद्धा पत्र्याची खोली म्हणून दाखवतात। जर तुम्हाला त्याची लाज वाटत नसेल क्षेत्रीय मराठ्यांना म्हणून तर तुम्ही जे तुमची काय आहे ते तुम्ही दाखवू शकता, जर तुम्हाला त्याची लाज वाटत असेल तर तुम्ही पत्र्याचं किंवा सापराचं घर दाखवू शकता। सिमेंटचं नव्हे राजवाटा वाडा बंगला बिंगला आहे तरी पण ती खोटी माहिती देऊन जवळजवळ 288 ते प्रश्न आहेत त्यातले सगळे प्रश्न खोटं करून कुणाला 50 एकर जरी जमीन असली तरी ते फक्त म्हणतोय मला 1/2 एकर जमीन आहे, तर त्यांनी ते चुकीची माहिती देऊ नये। जे क्षेत्रीय मराठा कोण असेल त्यांनी चुकीची माहिती देऊ नये, जे तुम्हाला जे काय असेल त्यांनी ती माहिती द्यावी। जर खरी माहिती दिली तर 100% त्यांच्यावर आरक्षण त्याला मिळू शकत नाही, हे साधा प्रश्न आहे। ऐका ना, इतर समाज 70% त्यांचा 30% असून त्यांच्या हाती सत्ता आहे आता सध्या, मग त्यांनी लगेच आरक्षण लगेच जाहीर केलं मंजूर, हे छगन भुजबळ साहेबाला कळते म्हणून त्यांनी थोडं वापट केलं मग माहीत झालं, नाही तर सर्वसामान्याला काय कळतंय आरक्षण दिलं गुलाल उधळा झाले मोकळे। जर समजा छगन भुजबळ साहेबाला आता हे आविर्वादचे बोलते समजा असं बोललं नाही पाहिजे, ज्याची उंची आहे त्यांनी बोललं का, समसमान माणूस असेल तर त्यांनी बोललं तर चालेल। पण गाव गाड्यामध्ये मराठा समाज हा मागास ठरतं का? नाही ना, अहो सरपंच पाटील चेअरमन सारे तेच, आणि हे ओबीसी समाज इतर समाज गरीब असतो, मग हे उचललं की तुम्हाला हिंमत द्यावंच लागेल, दमदाटीने मतदान करणं आमच्यात गरीब माणसं जास्त आहेत बरं का समाजात, अहो शेती राहिली नाही काही राहिली शेती राहिली, मग शासनाने ना याकडे संरक्षण करावं, शासनाने प्रत्येकाचं संरक्षण केलं ना क्लिअर त्यांना ती सांग बरोबर कळणार ना, आम्हाला घर हे बंगला हे गाडी हे सारं कळणार ताबडतोब। गावामध्ये काय परिस्थिती ॲक्च्युअलमध्ये काय वातावरण? आमच्या गावामध्ये आहे ना असं चाललंय सध्या, ही असं जी राज्यात चाललंय ना महाराष्ट्रात तीच परिस्थिती चौकडे। किती टक्के समाज श्रीमंत आहे त्यांच्यापैकी किती टक्के समाज गरीब आहे एकंदरीत? अहो त्यांच्यात गरीब आहेत पण थोडे आहेत ना, 10-20% असं समत्याचं सर्वेक्षण जर शासनाने क्लिअर केलं ना तर त्यांना सगळं शासनाने वेगळं आरक्षण द्यावं ना, ओबीसीतून न देता आपलं काही म्हणणं आहे का? मराठा समाज गरीब आहे आम्हाला मान्य आहे, मागास दृष्टीमध्ये आहे हे पण आम्हाला मान्य, त्यांना आरक्षण मिळू नये असा आमचा अजिबात विरोध नाही, त्यांना आरक्षण मिळावा पण ओबीसीत नाही, ओबीसीच्या वेगळं त्यांनी ताट मांडावा, आमच्या ओबीसीमध्ये त्यांनी येऊ नये हे आमची संकल्प आहे।